ज्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्ही काम केलं. वैयक्तिक कधी मी कोणावर टीका करत नाही, पण आदरणीय अजित दादांनी एक विधान केलं की 7-8 निवडणुका लढलो, आता निवडणुकीत रस नाही, असं विधान मी मीडियावर पाहिलं. मला खरोखर प्रश्न पडला, माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला, कारण आम्हाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. महबूबभाई आठवत असेल लोकसभेला बाप्पा आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन दादांनी प्रचार केला होता, माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मला म्हणले होते 2.5 वर्षात पठ्ठ्या म्हणत होता मला आता रस नाही, मला आता लढायचं नाही. आम्ही तर 2.5 वर्षात आमच्या मागं कोण नव्हता, आम्ही म्हणलं रस नाही. 35 वर्ष काढल्यानंतर तुम्ही म्हणता 7-8 निवडणुका लढलो आता रस नाही, आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न मनात निर्माण झाला आणि मग आकडेमोड केली. नक्की मी काय आपलं चुकतंय कुठं? आमच्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांनी अशा मोठ्या नेत्यांचा अभ्यास करणं आमचं काम आहे, आणि म्हणून सहज अभ्यासाचा विचार केला. म्हटलं साधारणतः 91 साली बहुतेक दादांची राजकारणात एंट्री झाली असेल, 91 साल ते आज 2024 म्हणजे 35 वर्षाचा जवळपास प्रदीर्घ अनुभव आदरणीय दादांना आहे. आपल्याकडं म्हण आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, तसं राजकारणात म्हणतात 4 दिवस सत्तेचे 4 दिवस विरोधाचे. पण आदरणीय दादांच्या राजकीय कारकिर्दीचा जर आपण विचार केला, हे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने लक्षात ठेवण्यासारखं. राजकारणात म्हणतात 4 दिवस सत्तेचे 4 दिवस विरोधाचे, पण आदरणीय दादांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर फक्त 95 ते 99 आणि 14 ते 19 एवढी जर वर्ष सोडली, आणि महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ते 2 जुलैच्या गद्दारीपर्यंतच जर 1 वर्ष सोडलं, म्हणजे तर हे पूर्ण काळ ते सत्तेत होते, म्हणजे 35 वर्षापैकी 34 वर्षांपैकी जवळपास 22.5 वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं ते सत्तेत आहेत, आणि स्वतःच्या हिमतीवर सत्तेत. म्हणजे मागच्या जे काही झालं 2 जुलै नंतर, त्यानंतर 1 वर्ष झालं.